नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे अधियोग होय. या योगामध्ये जातकाला सर्व गोष्टी अधिच्या देण्याची शक्ती असते. आपल्या आजूबाजूला असे भरपूर लोक असतात की ज्यांच्याकडे भरपूर गोष्टी अधिकच असतात. फक्त धन आणि संपत्तीच्याच बाबतीत नव्हे तर ज्ञानाच्या बाबतीतही इतरांपेक्षा थोडे अधिकचेच ज्ञान काही लोकांकडे असते. विद्वानांमध्ये अशा लोकांची गणना होत असते. प्रत्येक गोष्ट अधिकची मिळवण्यासाठी या लोकांचा कल असतो. बुद्धी ज्ञान त्यातून प्रगती संपत्ती मान सन्मान सर्व प्रकारची सुखे अशा सर्व गोष्टी या लोकांकडे अधिकच्या असतात. म्हणूनच इतरांना कायम त्यांचा हेवा वाटत असतो. अशा जातकाच्या पत्रिकेत अधियोग हा ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जाणारा योग असतो. ज्योतिषशास्त्रानुसार अधियोगाचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे चंद्राधी योग आणि दुसरा म्हणजे लग्नाधी योग होय. हे दोन्ही योग मुख्यतः ग्रहांच्या दृष्टीवर आधारित योग आहेत. म्हणूनच अधियोग इतर योगांपेक्षा वेगळा अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच महत्त्वपूर्ण ठरतो. कारण इतर योगांचा अभ्यास करताना आपण बघितले की पत्रिकेत एखादा योग तयार होण्यासाठी ग्रहांचे स्थान महत्त्वाचे असते. मात्र अधियोग तयार होण्यासाठी ग्रहांची दृष्टी महत्त्वाची ठरते. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असताना बऱ्याच वेळेला ग्रहांचे स्थान महत्त्वाचे की ग्रहांची दृष्टी महत्त्वाची असा प्रश्न अभ्यासकांना पडत असतो. वास्तविक ज्योतिषशास्त्रामध्ये या दोन्ही बाबींनाही खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे दोन माणसं ही कधीही सारखी नसतात अगदी त्याच प्रकारे दोन पत्रिका देखील कधीही सारख्या नसतात. पत्रिका समजून घ्यायची असल्यास तिचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचा नियमित सराव करावा लागतो. जास्तीत जास्त पत्रिका नजरेखालून घालाव्या लागतात. त्यातून अनुभव येतो. हा अनुभव तुम्हाला पत्रिकेतील कोणत्या भागाकडे लक्ष द्यावे हे समजण्याची बुद्धी प्रदान करतो. सोबतच ज्योतिषशास्त्राचे सर्व नियम सुद्धा पाठ करावे लागतात. या नियमांचा सखोल अभ्यास केल्यानंतर तुम्ही किती पत्रिका पाहिल्यात, किती पत्रिका समजून घेतल्या, किती पत्रिकांचे अवलोकन केले हा अनुभव महत्त्वाचा ठरतो. त्यावरूनच पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना योग्य दिशा गवसत असते. त्यामध्ये ग्रहांच्या दृष्टीवरही लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे हे आपल्याला अधियोगावरून लक्षात येऊ शकतं. म्हणून आता आपण चंद्राधी योग व लग्नाधी योग हे दोन्ही अधियोग पत्रिकेत कसे तयार होतात हे समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा. जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल.
फलकथन करीत असताना आपण सर्वप्रथम त्रिकस्थान अभ्यासली आहेत। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम, अष्टम आणि द्वादश या स्थानांना अशुभ स्थान मानले गेले आहे, कारण रोग, मृत्यू आणि व्यय दर्शवणारी ही स्थान आहेत। तरीही या स्थानावरील ग्रहांच्या दृष्टीने अधियोग तयार होतात, जे ज्योतिष शास्त्रात अतिशय शुभ मानण्यात आलेले आहेत। ज्योतिष शास्त्रानुसार बुध, गुरु आणि शुक्र हे तीन नैसर्गिक शुभ ग्रह आहेत। हे तीनही ग्रह पत्रिकेत षष्टम, सप्तम आणि अष्टम स्थानात विराजमान असतील तर पत्रिकेत अधियोग तयार होत असतो। यात षष्टम स्थानातल्या ग्रहाची दृष्टी व्ययस्थानावर, सप्तम स्थानातल्या ग्रहाची दृष्टी लग्नस्थानावर आणि अष्टम स्थानातल्या ग्रहाची दृष्टी ही धन किंवा कुटुंब स्थानावर पडत असते। याचाच अर्थ पत्रिकेतील शुभ ग्रहाच्या शुभ दृष्टीत जातकाचं लग्नस्थान येतं। लग्नस्थानावर शुभ ग्रह शुभ दृष्टी टाकीत असतो, तसेच दोन्ही बाजूला लग्नस्थानातील ज्या दोन्ही बाजूला शुभ ग्रहांची दृष्टी आल्याने हा एक शुभ कर्तरी दृष्टियोग होतो। त्यामुळेच जातकाला त्याचे अत्यंत शुभ फळ मिळतात। आता आपण लग्नादी योग व चंद्रादी योग म्हणजे काय हे समजून घेऊया। लग्नादी योग पत्रिकेतील जातकाचे स्वतःचे स्थान म्हणजे लग्नस्थान होय। या लग्न स्थानापासून 6, 7 आणि 8 या स्थानांमध्ये शुभ ग्रह विराजमान असतील आणि ते इतर कोणत्याही अशुभ ग्रहाच्या प्रभावात नसतील, तसेच ते रवी या ग्रहाद्वारे अस्त होत नसतील, तर अशा पत्रिकेमध्ये लग्नादी योग तयार होत असतो। चंद्रादी योग पत्रिकेतील चंद्राच्या स्थानापासून 6, 7 आणि 8 या स्थानांमध्ये शुभ ग्रह विराजमान असतील, ते इतर कोणत्याही अशुभ ग्रहाच्या प्रभावात नसतील आणि ते रवी या ग्रहाद्वारे अस्त होत नसतील, तर पत्रिकेत चंद्रादी योग तयार होत असतो। ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आहेत, कारण बुध, गुरु, शुक्र यासारखे नैसर्गिक शुभ असलेले ग्रह आपल्या संपूर्ण शक्तीने पत्रिकेवर प्रभाव टाकत असतात। बुध हा ग्रह बुद्धी व व्यवसाय, व्यापाराचा कारक मानला जातो। बुधाचा प्रभाव असणारी व्यक्ती प्रखर बुद्धिमान, उत्तम व्यावसायिक व व्यापारी असतो। गुरु या ग्रहामुळे मान सन्मान मिळतो। शुक्र हा ग्रह सर्व सुखाचा कारक असणारा ग्रह आहे। हे तीनही ग्रह एकत्र येऊन पत्रिकेत जर एखादा शुभ योग निर्माण करत असतील तर तीनही ग्रहांची शुभ शक्ती जातकास प्राप्त होत असते। त्यामुळे पत्रिकेतील अधियोग किती शुभ आणि किती शक्तिशाली असतो हे आपणास समजू शकते। अधियोग हा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे, त्यामुळे तो भाग्यवंतांच्याच पत्रिकेत तयार होत असतो। भाग्याला बदलवून टाकण्याची क्षमता या योगामध्ये असते। या योगामध्ये रवी या ग्रहाची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका असते, कारण शुक्र आणि बुध हे दोन ग्रह असे आहेत की जे रवीच्या जवळ असल्यामुळे ते निर्बळ किंवा लुप्त होण्याची शक्यता जास्त असते।
परंतु पत्रिकेमध्ये अधियोग बघत असताना रवीची सुद्धा स्थिती बघणे क्रमप्राप्त ठरते. तसेच ज्या ग्रहामुळे हा योग तयार होत असतो त्या ग्रहांवर इतर कोणत्याही अशुभ ग्रहाची दृष्टी पडता काम नाही. तीन ग्रहांपैकी एक ग्रह जरी एखाद्या अशुभ ग्रहाच्या प्रभावाखाली असेल तर हा योग पूर्ण होत नाही. पत्रिकेमध्ये हे सहसा घडत नाही. म्हणूनच या योगाची गणना अत्यंत दुर्मिळ अशा योगांमध्ये केली जाते. एवढा दुर्मिळ योग असल्यामुळे साहजिकच त्याची जातकाला फळे प्रदान करण्याची शक्ती तितकी जास्त असते. जास्त नव्हे तर सर्व गोष्टी थोड्या अधिकच्या देण्याची शक्ती या योगात असते असे म्हणावयास हरकत आहे. सर्व थोडे अधिकचे मिळाल्यामुळे जातकाची सर्व बाजूंनी चहोबाजूंनी चतुरस्थ प्रगती होत असते. अधियोगाच्या प्रभावामुळे जातकाकडे बुधाकडून मिळालेली प्रखर बुद्धी असते. बुधाच्या शक्तीला गुरुची साथ लाभल्यामुळे व्यक्तीची गणना विद्वानांमध्ये केल्या जाते. विद्वान असल्यामुळे साहजिकच त्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा लौकिक प्राप्त होत असतो. शिवाय शुभ असलेल्या बुधाच्या प्रभावामुळे जातक व्यवसाय किंवा व्यापारामध्ये कमालीचा यशस्वी होत असतो. म्हणजे अधियोगाच्या प्रभावाने जातक हा एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. हे कमी होते की म्हणून काय, शुक्राची सुद्धा शुभदृष्टी त्यांच्यावर असते. शुक्र हा संसारातील सर्व भौतिक सुखांचा कारक असणारा ग्रह आहे. जातक ज्या सुखांची इच्छा मनात धरेल ती पूर्ण करण्याची शक्ती शुक्राकडे असते. सोबतच शुक्र हा सौंदर्याचा कारक असणारा ग्रह आहे. शुक्राचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीकडे रसिकत्वाचा महत्त्वपूर्ण गुण असतो. यामुळे या गुणामुळे जातक आयुष्याचा पुरेपूर आनंद उपभोगू शकतो. थोडक्यात पत्रिकेतील अधियोगामुळे धन यश पद प्रतिष्ठा सर्व भौतिक सुखाचा धनी होऊन चतुरस्त्र जीवन जगत असतो. अशा जातकाचे आयुष्य हे आनंददायी तर असतच, सोबतच ते संघर्षहीन सुद्धा असतं. ऐश्वर्य धनसंपत्ती प्रतिभावान व्यक्तिमत्व असं सर्व काही अधिकचे मिळाल्यामुळे जातक एखाद्या राजासारखं आयुष्य जगतो. पत्रिकेतील अधियोगाविषयी समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील अधियोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.